कोकणचा विकास सुरू झाला होता त्याला खीळ बसली, मात्र भाजपच्या कार्यकाळात या विकासाला पुन्हा गती मिळाली, हा विकास पूर्ण व्हावा म्हणून मी भाजपात प्रवेश केलाय असं नारायण राणेंनी म्हटलंय. कणकवली या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निलेश राणे, नितेश राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा प्रवेश भाजपात झालाय. त्यावेळी भाषणात त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. कोकणात पर्यटनाला जास्त महत्व आहे, ते महत्व अबाधित राहिलं पाहिजे असंही नारायण राणे यांनी म्हटलंय. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष मी आज भाजपात विलीन करतोय असंही नारायण राणे यांनी घोषित केलंय. एवढंच नाही तर या दिवसाची मी गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो असंही राणे यांनी आपल्या भाषणात म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास झालाय, कोकणचा विकास होण्याचीही सुरुवात झालीय, हा विकास पूर्ण व्हावा, एक चांगलं पर्यटन स्थळ म्हणून कोकण विकसित व्हावं या भावनेतून मी भाजपात प्रवेश केलाय असं नारायण राणेंनी स्पष्ट केलंय. हे सगळे प्रकल्प गतिमान रीतीने पूर्ण व्हावेत या हिंदुस्थानमधील, भारतातील एक अतिशय चांगला म्हणा की आंतरराष्ट्रीय कीर्तीचं पर्यटन केंद्र बनावं यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सहकार्य करावं, त्या पक्षात राहून हा विकास करता यावा आणि म्हणूनच मी भारतीय जनता पक्षामध्ये कोकणाच्या विकासासाठी, कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा, कोकणातील गरिबी जावी, समृद्धी यावी, निसर्गाने फार काय कोकणाला दिलंय, आम्हाला आता माननीय मुख्यमंत्र्यांकडून बाकी असलेले समृद्धीचे विषय आहेत ते पूर्णत्वास नेण्यास मदत करावी, सहकार्य करावी या ईर्षेतून, भावनेतून आज प्रवेश केलेला आहे.